आता काय त्रास होत आहे सध्या? काय त्रास होत असं? सर्दी, लंगडी, असं काही पण. ही ही मेरी का? हा, काय झालं तिला? हे असं पावसामुळे. नमस्कार. शेतात जात असताना सकाळी चिंतामण भाऊंचा वाडा आहे शेताच्या बाजूला, तिथं औषध देत होते ते मेंढ्यांना. तर मग तिथं गाडी थांबवून विचारलं त्यांना, तर हे सततच्या 15-20 दिवसापासूनच्या पावसामुळे मेंढ्यांना बरेच आजार झाले, आणि त्याच्यामध्ये त्यांची आज एक मेंढी दगावली. मेंढ्यांना सर्दी, शिंका, पाय लंगडणे अशा प्रकारच्या तक्रारी. मग त्याच्यासाठी आता ते हे जंतुनाशक औषध देत आहे. ते देण्यासाठी त्यांचा पूर्ण परिवार कामाला लागला आहे. सततच्या पावसामुळे मेंढ्यांचं चारा खाणं बंद होऊन गेलं आहे, आणि असे छोटे मोठे त्यांना आजार होत आहे. ते इक्लोसा माईट आणि याचं औषध 10-10 ml देत आहे प्रत्येक मेंढीला सिरिंजने, तोंडाने. आणि ज्या मेंढ्यांना औषध दिलं गेलं आहे त्यांना मार्किंग लावत आहे हळदीचं. लहान मुलं, बाया सगळे त्यांचे काम करत आहे. ज्या मेंढीला दिलं गेलं आहे त्यांना मार्किंग करत आहे पिवळी. हे बाय पिवळी मार्किंग बघू शकता आपण. या वर्षी सततच्या पावसामुळे फार जनावरांचे नुकसान होत आहे. सकाळची वेळी सगळे मेंढ्या एकदम शांत, काही चारा न खाता एकाच ठिकाणी. पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आम्ही. तर मग त्यांनी चिंतामण भाऊंनी 1.5 महिन्यापूर्वी लसीकरण केलं होतं, पण मग त्यांना पुन्हा लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे, आणि त्याच्यानंतर मग त्यांना बरं वाटेल असं सांगितलं त्यांनी. दुपारी घेऊन येईल. ताप पण येतोय का? ताप बीप काही नाही एवढा, पण असं अंग पिण्यासारखं येतंय. हात पाय सणसण एवढं दुपारी अर्जिन घेऊन या. सततच्या पावसामुळे जनावरं आणि माणसंसुद्धा आजारी पडले आहे. त्यांच्या परिवारातसुद्धा सर्दी, खोकला, ताप आहे. दुपारी त्यांना सांगितलं की मी तुमचं गोळ्या औषध घेऊन येईल असं. आता हे मेलेली मेंढी ते विल्हेवाट लावायला घेऊन चालले आहे. लवकरात लवकर हा पाऊस थांबून आणि चांगलं ऊन पडून चांगलं वातावरण होण्याची सगळेच शेतकरी, सगळेच पशुपालक सगळे वाट बघत आहेत.